मोबाइल वॉच वॉलेट कॉइन ब्रेसलेट इयरफोन सर्व बाहर काढा। देखील काम जर फोटो बिटो चांगला टाइमिंग आला पाहिजे नव्हता टाइमिंग दाखवतो अधिकारी कार्यालय अमरावती यांच्याकडून जे आम्हाला आदेश प्राप्त झालेला आहे तो आदेश फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। तांत्रिक बिघाडामुळे सर्व डाऊन झालेला आहे आणि आपल्या परीक्षेबाबत लवकरच आपणास कळवण्यात येईल। आपले कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल। तरी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे, प्लीज शांतता राखावी, फक्त एवढाच आदेश आम्हाला प्राप्त झालेला आहे। ठीक आहे, धन्यवाद। नाही सर, हा ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे प्रश्न, सर्व इकडे हाच तांत्रिक बिघाड झालेला आहे, सर्व डाऊन झालेला आहे। तरी प्लीज आम्हाला कोऑपरेट करावे, तुम्ही सहकार्य करावे। ठीक आहे, यस सर। बघा सर, आता थोडासा सर्व्हर प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून हा प्रॉब्लेम झालेला आहे आलेला आहे, अदरवाईज हा प्रॉब्लेम होत नाही। आतापर्यंत तुमची एक्झाम सुद्धा चालू झालेली असते। ओके, प्लीज आम्हाला कोऑपरेट करा, कारण की तुम्हाला परीक्षेपासून वंचित कोणी ठेवणार नाही। जे काही अपडेट्स आम्हाला मिळत आहे ते तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू। ठीक आहे, आजच्या 9 वाजता पेपर होता सगळ्यांच्या तलाठीचा। काही काही विद्यार्थी इथं परभणी पुणे संभाजीनगर इथून वगैरे आले, खूप दुरून आले, आणि त्यांचं सेंटर आहे अमरावती। ते कसं तरी करून 9 वाजतापर्यंत इथे सगळेजण आले। 9 वाजतानंतर तुम्ही आपण आता तो 9 अजून 5 मिनिटांनी तरी विद्यार्थी कोणती आला कोणी आला त्यांचं तेव्हा ते विद्यार्थ्यांना अंतर घेत नाही, म्हणतात की तुम्ही 5 मिनिट लेट आले। आणि आता यांच्या भोंगाड कारभारापासून 1-1 तास लेट होत आहे पूर्ण पेपर्स। त्यानंतर आता तुम्ही आता हे सरकार काय म्हणेल, या सरकारकडे काय मागणी राहील? सरकारने या सगळ्या विद्यार्थ्यांना टायमिंग वाढवून आणि आता सगळ्यांना माफी मागितली पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्याकडून विद्यार्थ्यांना माफी मागितली पाहिजे। आणि जाहीर मी या सरकारचा पूर्ण जाहीर निषेध करतो, कारण की इथं विद्यार्थ्यांचे भरपूर काही नुकसान होत आहे। टायमिंग आता इथं काही विद्यार्थी संभाजीनगरवरून आले, त्यांनी रिटर्नची तिकीट काढली आहे 1-1 2-2 तास लेटपासून, त्यांना बरोबर आता रिटर्न ज्याला प्रॉब्लेम होईल ट्रेनची तिकीट काढली आहे त्यांनी। सगळं काही असे मॅनेजमेंट करून विद्यार्थी येतात, कोणी उपाशी आला आहे तर मग अशी त्या दादाला विचारलं तो म्हणते दादा मी उपाशी आलं, कारण की आता सकाळी 9 वाजता पेपर होतो त्यांचा। आता आपण त्यांना सांगितलं बरोबर, आपण आता पेपर झाल्यावर त्यांना नाश्ताची वगैरे काही व्यवस्था वगैरे विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना करू। आदित्य बांते। माझं नाव सागर साखरे, मी हे तलाठीचे एक्झाम देण्यासाठी पुण्यावरून आलो आहे। पुण्यावरून येण्यामागचं कारण असं की मला जे सेंटर मी निवडले होते फॉर्म भरताना टाकली होती नगर संभाजीनगर आणि पुणे, तर त्यापैकी मला भेटलं नाही, मला अमरावती भेटलं। धावपळकडे मी इकडे आलो, आल्यावरती बघतो तर काय की इथे यांचं टेक्निकल इश्यू होता, सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, जेणेकरून जी काही आमची फर्स्ट शिफ्टची एंट्री होती जी चालू नव्हती 7 वाजता, तर ते चेकिंग वगैरे किंवा एंट्री कॅन्डिडेटची आतमध्ये झाली नाही आणि खूप सारा गोंधळ चालू होता। त्यानंतर ते जे प्रोसेस चालू झाली त्याला खूप वेळ लागला, 10 वाजता फर्स्ट शिफ्ट आतमध्ये गेली, ज्यांचं पेपर टायमिंग 9 ते 11 होता, तर त्याचा इफेक्ट असा पडणार की बाकीच्या शिफ्टमधल्या मुलांना पण त्रास होणार। जे कोणी व्यक्ती आहेत लांबनं दूरनं प्रवास करून आला आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग होतो, जसं की मेल कॅन्डिडेट असतील फिमेल कॅन्डिडेट असतील, काही की स्त्रिया अशा आहेत ज्या स्वतःच्या मुलाबाळांना घेऊन आलेल्या आहेत इकडे एक्झामसाठी, तर त्यांना पण खूप प्रवासामध्ये त्रास झाला। इथे आल्यावरती मानसिकपणा किंवा बाकीच्या गोष्टींचा त्रास झाला आहे, एक्झाम कशी होते काय प्रॉब्लेम आला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही संश्लेषण व्हायला पाहिजे होतं किंवा जे सांगणं व्हायला पाहिजे होतं तर ते पण झालेलं नाही। नंतर बाकी सगळ्या गोष्टी आल्या, त्यांनी क्लिअर केलं आणि आता बऱ्यापैकी एक्झाम स्टार्ट झालेली आहे, पण यामुळे बऱ्यापैकी एक्झामचा मुलांना त्रास झाला आहे। आणि याच्यामध्ये मी सांगू असं इच्छितो की जे काही मॅनेजमेंट असतं किंवा व्यवस्थापन असतं हे ते कुठेतरी कमी पडते। बोल दादा। सर, माझं नाव भागवत गायकवाड, मी संभाजीनगरमधून आलो सकाळी, काल सकाळी बसलेला आहे मी 7 वाजेपासून। परभणीला आलो, परभणीहून अकोला, अकोल्याहून हिंगोलीहून इथं अमरावतीला आलो, आणि जेव्हा या सेंटरवर आलो सकाळी, आज पाहिलं संघ सकाळी 8:30 वाजता तर गोंधळच सुरू होता सेंटरवर, म्हणजे एक्झाम टाईम आमचा 9 वाजता होता आणि ॲक्च्युली 9 वाजता एक्झाम काही झाली नाही सर।
म्हणजे ते आय बी पी एसचे सर म्हणतात की ते सर्वर डाऊन असल्यामुळे टेक्निकल इश्यू होता आणि सर आता हे या शिफ्ट ह्या म्हणजे पुढे लांबल्यात आणि आता माझं जाचं रिटर्नचं रिझर्वेशन आहे तर मला त्या पण परिस्थितीला आता सामना करावा लागेल कारण की माझी आता ट्रेन मिस झालेली आहे जायची पण यामुळे असं आणि ॲक्च्युली जे आम्ही सेंटर टाकलं होतं परभणी नांदेड आणि संभाजीनगर ते सेंटरच आलं नाही आमचं कारण की हे पण कळत नाही मला की आय बी पी एसनं असं का केलं मुलांसोबत आणि एक्झाम फीस पण 1,000 रुपये घेतात हे त्यांनी लवकरात लवकर या गेटवर